राज्यसभा निवडणुकीवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळतंय. यावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. मध्यंतरी संजय राऊत यांनी छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या उमेदवारीवरून साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंग राजे भोसले यांच्यावर टीका केली होती. संभाजीराजे यांच्या राज्यसभेचा उमेदवारीचा निर्णय छत्रपती संभाजीराजे आणि शिवसेनेतला आहे. इतरांनी त्यात कोणी चोंबडेपणा करू नये, भाजपला इतकंच वाटत होतं तर संभाजीराजेंना 42 मतं द्यायला पाहिजे होती, असं संजय राऊत यांनी शिवेंद्रसिंग राजेंना प्रत्युत्तर देताना म्हटलं होतं. या टीकेला आता भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी प्रत्युत्तर देत संजय राऊतांचा समाचार घेतलाय. ते साताऱ्यात माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. नाही, मी तो कोण मी ओळखत पण नाही. नॉन एंटिटी लोक असतात, म्हणजे मला शपथ माहीत असतं तर मी सांगितलं असतं, मला माहीतच नाही ना कोण आहे. इशारा म्हणजे काय की आम्ही कोणाच्याबद्दल काय बोलत नाही, वाईट बोलत नाही. आमच्याबद्दल जर कोण वाईट बांगड्या घातल्या नाहीत, सहज आहे ना. तुमच्या जर घराण्याबद्दल बोललं, घराणं छोटं असू दे मोठं असू दे, प्रत्येकाला सेल्फ रिस्पेक्ट आहे, स्वाभिमान आहे. कोण गप बसणार आहे, आम्ही गप बसणार आहे, बाकी काय पेटलं सगळे चालेल. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.